शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी आपला युवा कास्तकार अंकित ठाकरे, मुक्काम पोस्ट दाबाडा, तालुका धामणगाव, जिल्हा अमरावती। आज आपणासमोर एक नवीन विषय घेऊन आलो की आंब्या बाराचं नियोजन कशा प्रकारे करायला हवं। तर सर्वप्रथम अनेक शेतकऱ्यांची संत्रबाग तुटलेली आहे, अनेक शेतकऱ्यांची काही शेतकऱ्यांची संत्रबाग तुटायची आहे। तर सर्वप्रथम ज्यांची संत्रबाग तुटलेली आहे त्यांनी अचानक कैची सोडू नका, म्हणजे त्या झाडाला रिलॅक्स होऊ द्या, 4-5 दिवसानंतर कैची सोडा। सर्वप्रथम कैची सोडल्यानंतर झाडामध्ये काही गवत आहे तर ते गवताचं नियोजन करा। जमल्यास मिरा 71 किंवा गायसेल 100% प्रमाण टाकून पूर्ण शेतामध्ये मारून द्या। खाली ओलावा असल्यास तर ते मरून जाईल, आता काही फरक पडत नाही तणनाशकचा। म्हणजे त्या गवताचं नियोजन आपल्याला जशा प्रकारे जमेल तशा प्रकारे आपण करू शकतो। गवताचं नियोजन केल्यानंतर जे गवत आणि काही काही जणांची जमीन आहे काळीची आहे, कोणाची समजा भरकाडी आहे, कोणाची मुरमाड जमीन आहे, तर झाडाचा पोत पाहून आपण जमिनीचा पोत पाहून आपण पाणी म्हणजे आत्ता एक पाणी तुटल्यानंतर एक पाणी सोडायचं की नाही याचं नियोजन करा। जमल्यास काळीची जमीन आहे त्या जमिनीला 55 ते 60 दिवसांची तळण आवश्यक आहे। त्यानंतर जे थोडं पांढरीची जमीन आहे तिला 40 ते 45 दिवसाची तळणसुद्धा भरपूर आहे। तर त्यानंतर पांढऱ्या जमिनीची म्हणजे भरकाडी जमिनीच्या शेतकऱ्यांनी तुटल्यानंतर एक हलकं पाणी देऊन द्या, म्हणजे आत्ताच्या परिस्थितीमध्ये। आणि त्यानंतर काळ्या शेत म्हणजे जे जमीन पाणी धरून राहते त्या शेतकऱ्यांनी पाणी नाही दिलं तरी काही प्रॉब्लेम नाही। तर आता मग पाणी एक पाणी दिल्यानंतर काय करा की झाडाची कैची वगैरे सोडली, सर्व झालं तर झाडाच्या झाडं आहे ना आपलं जे झाड आहे त्या झाडाच्या संपूर्ण गोलाकार 3 फूट हे पूर्णपणे असं साफ करून घ्या, म्हणजे तिथलं गवत वगैरे पूर्ण असं साफ करून घ्या। आणि जमल्यास लगेचच ती उकरी करून घ्या। उकरी केल्यानंतर झाड थोडंसं ॲक्टिव्ह होईल आणि त्या झाडाला म्हणजे बऱ्यापैकी ते झाड म्हणजे फुटीच्या वेळेससुद्धा डेव्हलप होईल। आणि जो फुटीसाठी जो प्रत्येक डांगेमध्ये साखऱ्या निर्माण झाला पाहिजे तो साखऱ्यासुद्धा बऱ्यापैकी कंट्रोल होईल। आणि मग हे झालं की त्याच्यानंतर काय करा की सर्वप्रथम सल काढून घ्या आपल्या झाडाची, कोणाच्या झाडावर भरपूर सल आहे, कोणाच्या झाडावर कमी सल आहे, तरी पण कमी जास्त आपापल्या परीने जसे पटल्यास तसं सल काढून घ्या। सल काढल्यानंतर काय करा, सल काढल्यानंतर ती सल वगैरे जमा करून घ्या आणि झाडांना थोडंसं रिलॅक्स, म्हणजे त्याच्याकडे एखादा महिना तरी आता तू लक्ष करा, म्हणजे काही त्याच्याकडे सध्या काही करायची म्हणजे हे नाही। सल वगैरे काढल्यानंतर मग आपण जे शेणखत वगैरे आणतो, शेणखत टाकतो तर ते शेणखत पूर्ण आपल्या शेतामध्ये टाकून द्या। शेणखत टाकल्यानंतर त्याला रिलॅक्स होऊ द्या। आणि जेव्हा ज्यावेळी आपल्याला डिसेंबरच्या 20-25 नंतर आपल्याला असं वाटते की आपल्या झाडाची आता 20-25% पत्ती गळलेली आहे, तर मग तेव्हा असं समजायचं की झाडाने आता आपल्या बऱ्यापैकी तळण घेतली आहे। म्हणजे 20-25% पत्ती हे आपण झाड फोडणीच्या आधी गळते, त्याच्यानंतर झाडाला आपण जेव्हा पाणी देतो तेव्हा आणखी 25% पत्ती गळतात आणि 50% पत्ती आपल्या झाडाला असतात, एकदम पत्तीगडसुद्धा झाली नाही पाहिजे। तर त्याच्यानंतर मग हे सर्व झालं की 20-25 डिसेंबरच्या नंतर त्या झाडामध्ये हलकं रोटर मारून घ्या। रोटर मारल्यानंतर काय करा, हलकं रोटर मारलं की मग लगेचच जे पेरणी यंत्र राहते आपलं, आपण जे गहू वगैरे हे ते पेरतो त्या पेरणी यंत्रामध्ये काय करायचं की मागं आपलं जे रासायनिक खत टाकतो आपण तेच खत त्या पेरणी यंत्रामध्ये टाकून द्यायचं। आणि पूर्ण आपल्या दोन झाडाचा जो फरक डिस्टन्स आहे त्या दोन झाडाच्या डिस्टन्समध्ये त्या 7-7 फुटाच्या 14 फुटाच्या 2 पट्ट्या फाडून घ्यायच्या। 14 फुटाच्या पट्ट्या आणि 4 फूट जागा सुटते। काय अनेक भरपूर शेतकऱ्यांना 18x18 अंतर असतात, तर 4 फूट अंतर जसं आपल्या सोयीनं होईल तसं, कोणी लहान ट्रॅक्टरनं फाडा, कोणी मोठ्या ट्रॅक्टरनं फाडा, म्हणजे काय होईल की आपलं खत पण पेरून जाईल मोफत आणि पट्ट्या पण फाडल्या जाईल। आणि मग असं पट्ट्या वगैरे फाडल्यानंतर पाण्याला सुरुवात करा। पाण्याला सुरुवात करायच्या वेळी काय करा की 4-4-5-5 झाडाचे असे पाठगे करा, जेणेकरून एकदम पहिलं पाणी हलकं बसलं पाहिजे, त्याच्यानंतर दुसरं पाणी हे पहिल्या पाण्याच्या थोडं जास्त, आणि तिसरं पाणी जेव्हा आपल्याला कोंब म्हणजे जेव्हा आपल्याला जे डोळे वगैरे सुजले दिसतात किंवा असंख्य ठिकाणी फूटसुद्धा निघालेली असते तर त्यावेळी मग भरपूर पाणी द्या। म्हणजे आता 100% फूट आपली होते असं समजायला काही हरकत नाही, पण पहिलं जे पहिलं आणि दुसरं जे पाणी आहे ते थोडे हलके हलके द्या, 8-8 दिवसाच्या फरकानं द्या पण हलके द्या। आणि त्यानंतर मग फूट वगैरे बऱ्यापैकी झाल्या तर मग मी नंतरचा व्हिडिओ बनवतोच, किंवा मग तुम्हाला जर काही आणखी माहिती लागली असल्या तर मला कॉल करा, माझा नंबर 80-80-50-10-98। आपण
मी काय कोणत्या म्हणजे कमी खर्चामध्ये आपण कशा प्रकारे आंबे बाराचं नियोजन केलं पाहिजे, किंवा मग संत्रा बागेत कमी खर्चामध्ये कशा प्रकारे आपण जास्तीत जास्त उत्पन्न घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे, यावर नक्कीच मार्गदर्शन करेल. बाकी तर काही नाही. धन्यवाद.